सागराचे आत्मकथन मराठी निबंध। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण सागराचे आत्मकथन या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत। मी आहे सागर। माझे अथांग स्वरूप पाहून तुम्ही सारे हरकून जाता। जगातील अनेक कवींनी आपल्या काव्यात मला तान दिले आहे। किनारा तुला पामराला असे अधीक्षकाने कवी कुसुमाग्रजांनी मला सुनावले। सागरा प्राण तळमळला असे विनवत कवी सावरकरांनी मातृभूमीला नेण्यासाठी माझी आवडणी केली। हे वसुधा पुत्रांनो, मी कोणी परका का आहे? मी त्या धरित्रीचा सरोवर, धरित्री आणि मी बरोबरच अवतरतो। मग मी तुमचा मामा नाही का? मी सदैव तुमचाच विचार करतो, तुमच्या हिताची काळजी वाहतो, तुमच्या यशाने चंबळून येतो, उंच लाटांच्या रूपात तुमच्याकडे झेपावत असतो। माझ्या अथांगतेचा तुम्ही उल्लेख करता, माझे मन केवढे विशाल आहे याची तुम्हाला कल्पना आहेच। तुमचे सर्व गुणदोष व चांगले वाईट सारे मी स्वीकारतो, कारण तुम्ही माझेच आहात। डोंगरावरून वाहणाऱ्या नद्या धरतीला चैतन्य बहाल करून अखेरीस माझ्यात समर्पित होतात। सरितांचे गोड पाणी मी खारट करतो असा माझ्यावर आरोप केला जातो, पण हे माझे पाणी खारट का होते याचा कोणी कधी विचार करतो का? आणि वेळेनो हे पाणी खारट झाले नसते तर तुमचे जीवन अळणीत राहिले असते। मीठ निर्माण करण्याची क्षमता या माझ्या खारट पाण्यातच आहे। महात्मा बापूजी साबरमतीहून माझ्या तीरावर मीठ उचलायला आले ना, तेव्हा मला धन्य वाटले होते। महात्माजींनी उचललेल्या त्या चिमुटभर मिठाने त्यावेळी केवढी क्रांती केली होती। मित्रांनो, तुमच्या जीवनाची लजत मी वाढवतो, ती माझ्यातील जलचर संपत्तीमुळे। वेगवेगळ्या चवीचे मासे तुमच्यातील काही जण मोठ्या आवडीने खातात। माझ्या पोटात तर्रे तर्रेचे रत्ने आहेत, म्हणून तर तुम्ही मला रत्नाकर या नावाने देखील संबोधता। हे विज्ञान युगातील मानवा, आज तुझ्या जीवनाला विलक्षण गती आली आहे। या गतीला इंधन हवे असते, ते इंधनही मी मिळवून देतो। केवळ तुमचेच नव्हे तर सर्व सजीवांचे जीवनच माझ्यावर अवलंबून आहे। माझ्या पाण्याची वाफ होते तेव्हाच तुम्हाला पाऊस मिळतो, ते पाणी म्हणजेच तुमचे जीवन। माझ्या सुनामी लाटांनी काही जण माझ्यावर रागावले, मला दूषणे देऊ लागले, पण त्यात माझा काय दोष? धरणीच्या उदरातील कंपनाचा तो परिणाम होता। दोस्तांनो, जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरखर जगला। आज माझ्या मदतीने तुम्ही दूरवरच्या खंडातून फिरू शकता तेव्हा बरे वाटते। नव्या खंडाचा शोधही मी तुम्हाला लावून दिला। भारत मातेच्या तर तिन्ही बाजूने माझेच अस्तित्व आहे, तेव्हा मला तुमचा सहवास द्या, त्यात माझी कृतज्ञता आहे। एवढेच माझे सांगणे आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखी काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला सांगू शकता। धन्यवाद।